त्यांची चाळण झालेली आहे आणि यामुळे अनेकांना अपघाताला सामोरं जावं लागत आहे. रस्त्यांच्या खड्ड्यांवरून सर्वसामान्य माणूस आपला संताप व्यक्त करत असतानाच आता मराठी कलाकारांनी देखील या खड्ड्यांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अभिनेता जितेंद्र जोशीनं खड्ड्यांचे फोटो पोस्ट करत आपला रोष व्यक्त केलाय, तर सुबोध भावेनं खड्ड्यात पडून भावाचा मृत्यू झाला त्याबद्दल दुःख व्यक्त केलंय. प्रशांत दामले यांनीही कल्याणच्या खड्ड्यांवरून आपला संताप व्यक्त केलेला आहे. अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनाही खड्ड्यांमुळे मनस्ताप सहन करावा लागला. डोंबिवलीतल्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रयोगासाठी कलाकारांना पोहोचण्यास रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे उशीर झाला. त्यावेळेला त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. इतके दिवस ते डोंबिवलीचं थिएटर बंद होतं, बऱ्याच दिवसानंतर तिकडे प्रयोग लागतोय आणि डोंबिवलीतला प्रेक्षक अत्यंत सुजाण आणि चोखंदळ आहे, त्यामुळे प्रयोग करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक होतो. पण दुर्दैवाने मला सांगावं असं वाटतं की मला पार्ल्यातून थिएटरला पोचायला 3.25 तास लागले. रस्त्यात खड्डे होते आणि त्यामुळे ट्रॅफिक स्लो मूव्हिंग होतं. म्हणजे आता तो विनोद करायचा पण कंटाळा आला आहे की रस्त्यात खड्डे आहेत का खड्ड्यात रस्ते आहेत. म्हणजे जवळजवळ पुरुषभर उंचीचे खड्डे रस्त्यात पडले होते हो. पण एक बेजबाबदार शासन म्हणून मी महाराष्ट्र सरकारकडे बघतो की त्यांना इतकी वर्ष रस्त्यात पडलेले खड्डे दिसत नाही आहेत का फक्त पुढच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांना आपल्याकडे खेचून घ्यायचं, एवढंच आता काम उरलं काय आहे काय.